कोरोनाच्या महामारीमुळे अजूनही अनेक निर्बंध आहेत. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात सलग दुसऱ्या वर्षी गोकुळ अष्टमी साधेपणानं साजरी झाली. ठिकठिकाणच्या कृष्ण मंदिरात पुजारी आणि मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत धार्मिक कार्यक्रम पार पडले. भाविकांनी बाहेरूनच दर्शन घेतलं. दहीहंडीचे कार्यक्रमही रद्द करण्यात आले आहेत. आज गोकुळ अष्टमी, त्यानिमित्त दरवर्षी ठिकठिकाणच्या श्रीकृष्ण मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न होतात. पण सलग 2 वर्ष कोरोनाचं संकट असल्यानं धार्मिक कार्यक्रम साजरे करण्यावर मर्यादा आल्या आहेत. सर्व मंदिरं अजूनही दर्शनासाठी बंद आहेत. त्यामुळे पुजारी आणि मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत आज ठिकठिकाणच्या श्रीकृष्ण मंदिरात धार्मिक कार्यक्रम पार पडले. रंकाळ्याजवळील पतोडी घाटा शेजारी श्रीकृष्ण मंदिर उभारण्यात आलंय. या मंदिराच्या आवारात कृष्ण जन्माष्टमी निमित्त गाय वासराची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. आज पहाटेपासूनच विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. भाविकांना मात्र मंदिराच्या बाहेरून दर्शन घ्यावं लागलं. लक्षतीर्थ वसाहतीमध्येही साध्या पद्धतीनं कृष्ण जन्माष्टमी साजरी झाली. महिला भाविकांनी गायवासराचं पूजन केलं. मिरासका तिकटी इथल्या शेषनारायण मंदिरातही यंदा भाविकांची गर्दी नव्हती. मंदिराच्या विश्वस्तांमार्फत पूजा आणि अन्य धार्मिक विधी संपन्न झाले. केशवराव भोसले नाट्यगृहाजवळील राधाकृष्ण मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. श्रीकृष्ण जन्माष्टमीचं औचित्य साधून आज करवी निवासिनी श्री अंबाबाईची श्रीकृष्ण रूपात मनोहारी पूजा बांधण्यात आली होती. सुनील आणि निलेश ठाणेकर बंधूंनी ही पूजा बांधली होती. याचबरोबर संभाजीनगरातील श्री स्वामी समर्थ मगरमठी भजनी मंडळाच्या वतीनं श्री स्वामी समर्थांची श्रीकृष्ण रूपात आकर्षक पूजा श्रीकांत मगर यांनी बांधली होती. यासाठी रवी शिंदे, भाई शेला, शुभम माने, रोहन मोरे यांचं सहकार्य लाभलं. दुसरीकडे दहीहंडीचे कार्यक्रमही रद्द करण्यात आलेत. त्यामुळे भाविकांनी घरातच श्रीकृष्णाचं पूजन केलं. लहान मुलांना कृष्ण आणि राधेच्या वेशभूषेत सजवण्यात आलं होतं.